प्रिय मित्रांनो मी जर रात्र म्हणलो तर सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये काय येईल चंद्र बरोबर व त्याचबरोबर टिमटिमणारे तारे जसे तुम्हाला माहीतच आहे की चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे पण इतर ग्रहांचे काय त्यांचे स्वतःचे उपग्रह असतील का ते दिसायला कसे असतील त्यांचा आकार रंग काय असेल ते किती मोठे अथवा लहान असतील याची जरा कल्पना करा व तुमच्या कल्पनेतल्या त्या उपग्रहाचे चित्र वहीवर काढा यानंतर तुमच्यासाठी एक मनोरंजक प्रश्न जर पृथ्वीला एकापेक्षा जास्त उपग्रह असते तर याचा पृथ्वीच्या जीवनावरती कसा प्रभाव झाला असता अथवा चंद्र व पृथ्वी यांच्या परिवलनाच्या कक्षेवरती कसा परिणाम झाला असता याचा विचार करा याचे उत्तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगेन आता तुम्हाला उपग्रहाची व्याख्या सांगतो उपग्रह म्हणजे एक अशी खगोलीय वस्तू आहे जी सूर्यमालेच्या ग्रहांभोवती फिरते पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांनाही उपग्रह आहेत प्रत्येक उपग्रहाचा आकार वस्तुमान रंग आणि प्रकार हा वेगळा आहे तर काहींना वातावरण आहे तर काहींना नाही बहुतेक ग्रहांचे उपग्रह हे बहुधा ग्रहांच्या फिरत्या शक्तीपासून तयार झालेल्या वायू आणि धुलीकणांपासून तयार झालेले असावे असे खगोलशास्त्रज्ञांचे मानणे आहे चला तर मग पाहूया कोणत्या ग्रहावर किती नैसर्गिक उपग्रह आहेत तसेच त्यांची वैशिष्ट्ये काय हे थोडक्यात जाणून घेऊ सूर्यमालेतील पहिला ग्रह म्हणजेच बुध या ग्रहावरती शून्य उपग्रह आहेत याचे कारण असे की तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असल्यामुळे उपग्रहांना त्याच्या कक्षेमध्ये ठेवू शकत नाही यानंतरचा दुसरा जवळचा ग्रह म्हणजेच शुक्र यालाही बुधसारखे उपग्रह नाहीत आणि याचे कारणही तेच आहे की सूर्याचे गुरुत्वाकर्षण उपग्रहांना यांच्या कक्षेमध्ये स्थिर राहू देत नाही यानंतर तिसरा ग्रह म्हणजे आपला पृथ्वी पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण चंद्र असे म्हणतो चंद्राबाबतची एक मजेदार अशी गोष्ट म्हणजे चंद्र हा सूर्यापेक्षा जवळपास चारशे पटींनी लहान आहे आणि तो सूर्यापेक्षा चारशे पटींनी पृथ्वीच्या जवळ आहे तसेच चंद्र हा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे ज्याच्यावर मानवाने पाऊल ठेवले आहे यानंतर सूर्यमालेतील चौथा उपग्रह म्हणजेच मंगळ हा आतील सूर्यमालेतील शेवटचा ग्रह मंगळ ग्रहाला दोन उपग्रह आहेत त्यांची नावे फोबोज आणि डीमोस यांचा आकार अनियमित आहे याचे कारण असे की खगोलशास्त्रज्ञांच्या मते हे दोन्हीही उपग्रह आधी लघुग्रह होते जे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाने आकाशात फिरताना मंगळ ग्रहाभोवती फिरू लागले यानंतरचा पाचवा ग्रह हा ज्युपिटर ज्याला आपण गुरु असे म्हणतो गुरुला एकूण त्रेपन्न खात्रीशीर व सव्वीस तात्पुरते उपग्रह आहेत तुम्हाला माहितीच असेल सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरुला म्हणले जाते याचप्रमाणे सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह देखील गुरुचा आहे याचे नाव गॅनीमेळ असे आहे हा बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे याचप्रमाणे गुरुचे इतर उपग्रह म्हणजे युरोपा कॅलिस्टो एरसा यांसारखे टोटल एकोणऐंशी उपग्रह आहेत गुरुप्रमाणेच शनीला देखील जास्त उपग्रह आहेत शनीला एकूण ब्याऐंशी उपग्रह आहेत ज्यातील त्रेपन्न खात्रीशीर व नऊ तात्पुरते उपग्रह आहेत यापैकी टायटन हा सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा उपग्रह आहे यानंतर येतो तो, तो युरेनस युरेनसच्या भोवती जवळपास सत्तावीस उपग्रह आहेत यांची नावे विल्यम शेक्सपियर आणि अलेक्झांडर पॉप यांच्या लिखाणकामातील पात्रांवरून ठेवली गेलेली आहेत यानंतर सर्वात शेवटी येणारा ग्रह म्हणजेच नेपच्यून नेपच्यूनवर सूर्यमालेतील सर्वात जास्त वादळे येतात अशी त्याची ओळख आहे नेपच्यूनला एकूण चौदा उपग्रह आहेत त्यांच्यातील सर्वात मोठ्या उपग्रहाला ट्रीटॉन असे म्हणतात तो पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा लहान आहे व त्याच्या पृष्ठभागावर भरपूर ज्वालामुखी आहेत ह्या सर्व माहितीवरून तुम्हाला एक गोष्ट तर समजली असेल की सूर्यापासून जे जवळ ग्रह आहेत त्यांना कमी उपग्रह तर सूर्यापासून जे दूर आहेत त्यांना जास्त उपग्रह आहेत याचे एकच कारण म्हणजे ते सूर्याचे गुरुत्वाकर्षण आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आहोत मला माहीत आहे तुम्हाला उत्सुकता तर लागलेलीच असेल की जर पृथ्वीला एकापेक्षा अनेक उपग्रह असते तर उदाहरणार्थ गुरुच घ्या समजा पृथ्वीला गुरु एवढे म्हणजेच जवळपास एकोणऐंशी उपग्रह असते तर यामुळे महासागरांची भरती ओहोटी अनियमित झाली असती व ह्या उपग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीला तिच्या कक्षेत फिरणे अवघड झाले असते आहे ना मजेदार गोष्ट चला तर आता सांगा चंद्र हा सूर्यमालेतील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा उपग्रह आहे